माझं नाव नीलम विश्वास शिंदे, मी राहायला मुंबईला आहे. मी तुम्हाला कॉमेडी या विषयावर माझी काही गोष्ट सांगते आहे. गोष्टीचं नाव आहे पिकनिक औरंगाबादची. आमच्या 6 जणींचा ट्रेन मैत्रिणींचा ग्रुप दरवर्षी 2 पिकनिक काढतो, एक साधारण डिसेंबर महिन्यात आणि एक पावसाळ्यात. यंदा खरं तर पाऊस उशिरा चालू झाला होता 2019, त्यामुळे आम्ही आमच्या सोयीनुसार जोडून आलेल्या शुक्रवार शनिवारी आम्ही औरंगाबादला जाण्याचे ठरले. रात्री ऑफिस सुटल्यानंतर CST वरून 9:10 देवगिरी एक्सप्रेसने जायचं आमचं ठरलं. सगळे CST स्टेशनला जमलो, गाडी लागलेली होती कधीपासून, आणि आम्ही फलाटावर सगळ्यात आधी पोचूनसुद्धा गप्पा मारत होतो. कल्पना नव्हती की एवढ्या लवकर ट्रेन लागेल, आणि आम्ही नेहमीप्रमाणे जनरल तिकीट काढून टाईमपास करत बसलो होतो. नंतर लक्षात आल्यावर लेडीज डब्यात गेलो, गर्दी होती साधारण, म्हणजे खालच्या सगळ्या सीट्स भरल्या होत्या आणि वरच्या सीट्स रॉडवाल्या ज्या असतात त्या दोन ठिकाणी फुल रिकाम्या होत्या. 4 जणींना आम्ही बसायला सांगितलं आणि मी आणि माझी मैत्रीण स्वाती पुढच्या जनरल डब्यामध्ये जागा आहे का हे बघायला उतरलो. दोघी गप्पा मारत शोधतोय तेवढ्यात गाडी पलटवून हलली. आम्ही परत मागे येत होतो पण गाडी जोरात होऊन पुढे जाईल या भीतीने आहेत त्याच समोरच्या जनरलमध्ये चढलो. गाडी चालू झाल्या झाल्या माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणीचा तृप्ती नावाचा तिचा फोन आला, कुठे राहिल्यात तुम्ही, फलाटावरच राहिले की काय. तिला आम्ही वरती बसवल्यामुळे तिला खाली उतरता येत नव्हतं म्हणून तिने फोन केला. ती म्हणाली हार्टअटॅक देणार तुम्ही मला असा पिकनिकला जाताना सुद्धा. मग दादर आल्यावर आम्ही त्यांच्या बाजूला येऊन बसलो तेव्हा कुठे त्यांच्या जीवनजीव आला. रात्री गप्पा गोष्टी करत पत्ते खेळत गाणी म्हणत सकाळी 6:15 आम्ही पोहोचलो. मग घृष्णेश्वर मंदिर, भारतमाता मंदिर, वेरूळ लेणी, हनुमान मंदिर आणि शेवटला दौलताबाद किल्ला बघायला आलो. सुरुवातीला काही वाटलं नाही, पुढे थोडंच चढल्यावर पाय घसरला स्वातीचा तर आम्ही सगळे हात धरून चाललो होतो. त्याच्यामुळे प्राजक्ताने जोक मारला, मुलीचा पाय घसरला तर कसं चालेल, पण घसरलाच कसा, कोण होतं का बरोबर वगैरे वगैरे. आम्ही खूप मग तिला चिडवायला लागलो, चिल प्लीज चिल असं सांगितलं तिने आम्हाला. या सगळ्या बोला झाली, स्वातीचा पाय घसरला याचा विसर कधीच पडला होता आम्हाला. आणि सोमवारी परत आम्हाला फोनवरतीच विचारत होती रोज, थोडा पाय दुखतो आहे माझा, तुम्ही पुढे व्हा ट्रेननी ऑफिसला, मी मागच्या डब्यानी येते.